एम सी मातृपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. काही कोटी खर्चून बांधलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लंच होमला सुरू होण्यापूर्वीच गळती लागली आहे. नाश्त्यासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्लेटमध्येही पाणी गळत आहे, त्यामुळे वैतागलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या नावाने बोटे मोडत असून विद्यापीठानं ठेकेदाराच्या नावानं बोटे मोडण्यास सुरुवात केली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लंच होम प्रत्यक्षात अवतरले आणि उशिरा का होईना सुरू झाले. त्याचा आनंद घेण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना आणि इथं येणाऱ्यांना त्याची दुरावस्था पाहावी लागत आहे. जेवताना ताटात पाणी गळत आहे तर खुर्च्या ओल्या होत आहेत. 2012-2013 लंच होमची निविदा निघाली. 1,08,08,111 रकमेची ही निविदा ग्राफिक्स कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. 2016 लंच होम बांधून तयार झाले. या लंच होमचे डिझाईन नाविन्यपूर्ण बनवण्यात आले खरे, त्यावर डोम उभारण्यात आला. हे काम बंगलोरच्या टेक्नोस्पॅन स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. कंपनीने वेळेवर काम पूर्ण केलं नाही म्हणून तिला दंडही ठोठावण्यात आला होता. अखेर काम पूर्ण होऊन लंच होम तयार झाले, परंतु प्रत्यक्ष सुरू होण्यास पुन्हा वेळ लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्याची सुरुवात झाली. या बांधकामातील तांत्रिक चुका समोर येत आहेत. डोमला गळती लागली आहे. त्यानंतर विद्यापीठानं कंपनीशी पत्रव्यवहार सुरू केला आहे, मात्र कंपनी दाद देण्यास तयार नाही. विद्यापीठ कंपनीकडे बोट दाखवत आहे, तर बिचारे विद्यार्थी गळक्या छताखाली बसून भोजन घेत आहेत, असं चित्र आता बघायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी जेवता यावं, विद्यार्थ्यांना एका ठिकाणी येऊन जेवण करून ते चांगलं जेवण मिळावं यासाठी ही लंच होम या ठिकाणी बांधण्यात आलं. पण हे बांधत असताना याची दिरंगाई झाली आहे. दिरंगाई होत असताना सुद्धा याचं काम जर आपण बघितलं तर या ठिकाणी छतं गळत आहेत. खाली फ्लॅवर किंवा येतात जे असतं, म्हणजे जे काय साधनसामग्री असते, जे काय टेबल खुर्ची जे भौतिक साधनं आहेत ते सुद्धा या ठिकाणी पुरेसे दिले गेलेले नाहीत. एक तर कॅन्टीन सुरू करायला एक तर उशीर केला आहे आणि विद्यार्थ्यांना जेवणासाठी इथं चांगल्या पद्धतीने मिळावं ते मिळत नाही. आणि त्यासोबतच भौतिक जर बघितलं जे म्हणजे टेंडर देण्याच्या आधी जी व्यवस्था असल्या पाहिजे ती या ठिकाणी निर्माण केली गेली नाही. विद्यापीठाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना फटका बसत आहे याचा. आणि इतके मोठी रक्कम खर्च करूनसुद्धा याचं बांधकाम व्यवस्थितरित्या झालं नाही. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कुठं गंज लागला आहे, कुठून पाणी गळतं आहे, कुठून काही झालेलं आहे. या ठिकाणी इथं एकदम विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हे नवीन लंच होम जे झालेलं आहे ते त्याच्यामध्ये अतिशय गर्मी होते. वरचं जे डूम आहे ते सुद्धा व्यवस्थित बांधलेलं नाही आहे. पूर्वीचं जे कॅन्टीन होतं ते मोकळं होतं, व्यवस्थित होतं, गर्मी वगैरे येत नव्हती तिथे. आणि इथे सुविधा देखील नाही आहेत. व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर पाऊस आला तर त्याचं काय करायचं तोही एक प्रॉब्लेमच आहे. अशा प्रकारचे लंच होम आहे आणि आमची कुलगुरूंना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्यासाठी एक चांगलं व्यवस्थित आणि जरा थोडंसं ओपन असलेलं कॅन्टीन द्यावं, त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर तयार करण्यात आलेला लंच होम, हा लंच होम तयार होण्यापासून ते त्याचं लोकार्पण होण्यापर्यंत नेहमी वादच राहिलेला आहे. आज जेव्हा हा सुरू करण्यात आलं तेव्हा या लंच होमच्या डूमवरून पाणी खाली पडतं आहे. जे खाली बसलेले जे लोक आहेत त्यांना पूर्ण त्याच्यामध्ये भिजावं लागतं आहे आणि अनेक अशा त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. विद्यापीठ प्रशासन ह्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन यांचे प्रश्न सोडवेल का? सध्या तरी असं काही कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिसत नाही आहे, कारण ही आमची जबाबदारी नाही. हे कंपनी ज्या कंपनीला आम्ही काम दिलं होतं त्यांच्यावर हे चालढकलचा कार्यक्रम सुरू आहे आणि हा चालढकलचा कार्यक्रम संपुष्टात येण्याचे सध्या तरी कोणते चिन्ह दिसत नाही आहे. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.